नमस्कार मित्रांनो, शेअर बाजार अपडेट असं आहे की मी टेक्निकल चार्ट सहित स्टॉपलॉस सहित सगळं टाकलेलं आहे. म्हणजे मागच्या 6-7 दिवसात जी रेंज बनवली तो बॉटमही तोडलेला नाही आणि टॉपही तोडलेला नाही आहे. तो बॉटम जो आहे 3-4 दिवसाचा जो लो, मागच्या 5-5 दिवसाचा लो, तो त्याचा स्टॉपलॉस आहे जर बायमध्ये असाल तर. नवीन हाय ब्रेक केला, लाईफटाईम हाय दोन्ही निफ्टी आणि बँक निफ्टीचा जर ब्रेक केला तर निफ्टी वन साईड जाणार पूर्ण वरती, खाली नाही. आणि एवढं वरती जाऊनसुद्धा प्रॉफिट बुकिंग देत नाही याचा अर्थ मार्केट खाली येणार नाही. शॉर्ट सेलचे बरेच जण मेसेज वगैरे टाकतायत, तसं काय शॉर्ट सेल वगैरे करू नका. जर ह्या 3-4-5 दिवसाचा जो लो आहे तो जर ब्रेक केला मागच्या 5 दिवसाचा, तरच निफ्टी आणि बँक निफ्टी शॉर्ट सेलमध्ये जाणार, अन्यथा शॉर्ट सेलमध्ये जाणार नाही. बँकिंग सेक्टर बऱ्यापैकी वर जाईल, बँकिंग सेक्टर, त्याच्यामुळे बँकिंग सेक्टर बायमध्ये आहे. 40,000 पुढच्या 2 आठवड्यामध्ये जाऊ शकतं. निफ्टी देखील 1,000 जाऊ शकते, 1,000-1,500. लाईफटाईम हाय ब्रेक करणं गरजेचं आहे आणि हा सोमवारीच ब्रेक करेल, केलं तर सकाळी म्हणून सकाळी वॉच करा, फक्त वेट करा. ब्रेक केला तर वन साईड चालायला, एंट्री करायला हरकत नाही. ह्या 5 दिवसाचा मागच्या 5 दिवसात जो लो बनवला आहे तो लो स्टॉपलॉस पकडायचा. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हा शॉर्ट टर्मसाठी असतो. शॉर्ट टर्ममध्ये प्रेडिक्शन हे 80-85-90% चालतं आणि लॉंग टर्मसाठी 95% चालतं. म्हणजे कधीतरी फेल होतं, माझंही गेल्यावेळी एकदा फेल झालेलं आहे आणि ते मी ॲक्सेप्ट केलेलं. काही लोकांनी काही दोष देण्यापुरतं काही एक दोघांनी सांगितलेलं की ह्यांनी सेल सांगितलेलं, मी तिथे जिथे बाय झालं ते बायमध्ये सांगितलं. आणि जिथे लाईफटाईम हाय ब्रेक करतो किंवा प्रिव्हियस स्टॉप जिथे तुटतो तिथे स्टॉपलॉस हिट होतो. मी कुठे स्टॉपलॉस धरतो ते देखील दाखवलेलं आहे, लपवलेलं काही नाही. त्याच्यामुळे अपडेट हा एवढाच आहे, नवीन हाय ब्रेक केला तर वन साईड चालेल, बँकिंग सेक्टर जबरदस्त चालेल ह्या 15 दिवसात, त्याच्या पुढचं नाही म्हणत. आणि हे हायवर आहे, मार्केट हायवर असल्यामुळे 50% गुंतवणूक करायची, त्याच्या पलीकडे गुंतवणूक करायची नाही आहे. 50% राहिले काय फरक पडतो, किंवा 50% IT फार्मा FMCGमध्ये इन्व्हेस्ट केलात नो प्रॉब्लेम, इन्व्हेस्ट करू नका हे मी असं कधीच सांगितलेलं नाही आहे आणि सांगणारही. मग ते तुम्ही सांगितलेलं म्हणजे काही एक मॅडम आहेत त्यांनी काहीतरी माझ्या 1-2 दिवसात या कमेंट टाकल्या, उलट माझाच फायदा झाला, माझेच व्हिडिओ बघतायत. म्हणजे त्यांना एवढंही कळत नाही आहे की कोण आहे, म्हणजे ज्याला माझ्याबद्दल प्रॉब्लेम आहे, माझ्या व्हिडिओबद्दल वगैरे इगो हट होत असेल तुमचा. मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो. फसवणारे लोक, खोटारडे लोक असतात, त्यांना फॉलोअर्स भरपूर असतात. मला फॉलोअर्स कमी आहेत, 50,000 आहेत. खोटे लोक आहेत, त्यांचे 1-1.5-2 लाख आहेत, मला त्यांच्याशी काही ऑब्जेक्शन नाही आहे, फॉलोअर्स आहेत. पण जे खाली कमेंट एका दोघांनी टाकलेले, म्हणजे एवढ्या वर्षात 1-5-7 कमेंट फक्त चुकीच्या पडल्या आणि त्या मी तुम्हाला सांगितल्या. कारण प्रॉपर कम्युनिकेशन व्हाईट टू व्हाईट चांगलं तर चांगलं सांगणं गरजेचं आहे. मग तुमचं प्रेडिक्शन फेल झालं तर माझं 99% प्रेडिक्शन बरोबर आहे आणि हे सगळ्यांचंच असतं मॅक्झिमम. आता इंट्राडेमध्ये प्रेडिक्शन 80% वर कोणाचं नसतं, 80-85% त्याच्या वर नसतं. असा कोण तर जादूगार त्या मॅडमना भेटला तर नक्की तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल बनवा, कारण दुसऱ्याला दोष देणं सोपं असतं. ते दोष रिपेअर करून तुम्ही करून दाखवा आणि ते करून दाखवा, यूट्यूब चॅनल बनवा तुम्ही आणि ते खुशाल, तुम्हाला ते यूट्यूब पैसे देईल. आता राहिलं हा माझा अपडेट, इकडचा ह्या आठवड्याचा शेवटचा अपडेट असेल डायरेक्ट. ह्याचं कारण असं की चुकीच्या लोकांना चुकीच्या गोष्टी देण्यापेक्षा योग्य लोकांना योग्य गोष्ट दिलेली बरी. त्यासाठी खाली जॉईंट म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यात 2 ऑप्शन आहेत 3 ऑप्शन आहेत, पण 2 सिलेक्ट करा, तिसराही मला नाहीलाज असतो, ॲक्टिव्ह करून ठेवावा लागला आहे. त्यात मी सेमिनार ॲक्टिव्ह करेन, त्यात सेमिनार टाकणार आहे त्यासाठी. पण पहिले 2 ॲक्टिव्ह आहेत, हे सगळ्यात कमी प्लॅन आहेत, यूट्यूबचे आहेत, माझे नाही. मी पैसे न घेता ही गोष्ट मांडूनसुद्धा काही लोक दोष देतात. असो, असे तुम्हाला पैसे देऊन वाट लावणारी लोकं चांगली असतात. मॅडम त्यांना पैसे द्या तुम्ही, आणि मी आजही तुम्हाला आदराने सांगतो की तुम्ही त्यांना पैसे द्या, मग तुम्हाला कोण चांगला आणि कोण वाईट तो कळेल. झालं जॉब तिथे कट, अशा लोकांना मी किंमत देत नाही, कारण लोकांशी रिलेटेड आहेत, काही लोक असे निघणार, त्याला काही पर्याय नाही. राहिलं मार्केट इथे पॉझिटिव्ह आहे, जोपर्यंत पॉझिटिव्ह आहे तोपर्यंत पॉझिटिव्ह सांगत जाणार, जमलं तर सर्वांनी फॉलो करा. आणि मॅडम त्यांना पण ज्यांनी 1-2 कमेंट चुकीच्या टाकल्या, त्यांना अनसबस्क्राईब म्हणून ऑप्शन असतं, ते अनसबस्क्राईबवर क्लिक करा, तुम्हाला माझी व्हिडिओ येणार नाही, ज्यांना नाही पटत त्यांना.
ओके आता राहिलं खाली जॉईंटचं ऑप्शन आहे, दोन ऑप्शन आहेत. पहिलं आहे एक अराउंड 119 रुपयाचं आहे आणि दुसरं आहे 400 रुपयाचं. त्यात माझे रेग्युलर अपडेट असतील. 119 हा लाँग टर्म इन्व्हेस्टरसाठी आहे आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी तो 400-399 काहीतरी आहे. सगळ्यात कमी प्लॅन यूट्यूबचा तोच आहे. तो यूट्यूबला तिकडे यूट्यूबलाच व्हिडिओ टाकणार, यूट्यूबलाच पैसे पे होणार, मला नाही होणार. आणि यूट्यूबकडनं जे मला काय रेव्हेन्यू मिळालाच तर त्यामुळे ते तिकडे जाऊन जॉईंट व्हा. इकडे माझा महिन्यातून एकच अपडेट असेल आणि तो सिन्सिअरली असणार तोही देखील अपडेट. तिथेही काही लपवालपवी नसणार आणि ही गोष्ट पण लपवालपवी मी कधी केली नाही. त्यामुळे अपडेट माझे रेग्युलर असतील, पण तिथे जॉईंटवर क्लिक केल्यानंतर माझे रेग्युलर अपडेट असतील. रेग्युलर तिथे स्टॉकही सजेस्ट करणार विथ स्टॉप लॉस. म्हणजे प्रत्येक स्टॉकशी माझा कुठलाही वैयक्तिक संबंध नाही, आपल्या ॲडवायझरला विचारून इन्व्हेस्टमेंट करा हे मी प्रत्येक वेळी सांगतो. हे कधी नाही सांगत असं नाही, त्याच्यामुळे दोष द्यायला जागाच नाही. ते उगाच कारण नसताना रिकामटेकडी लोक खाली दोष द्यायला बसतात. देऊ द्या, तिथे रिकामटेकडे आहेत त्यांना ते देऊ शकतात, बाकी काही नाही. इतर काही गोष्टी वायफळ बोलण्यापेक्षा आजचा अपडेट एवढाच आहे. पुढचा आठवडा देखील पॉझिटिव्ह असेल, लाईफ टाईम हाय ब्रेक केला तर. त्यामुळे मिळू शकतो फेडरल बँक, बँकिंग सेक्टरमध्ये फेडरल बँक ही 100 जाऊ शकते. स्टॉपलॉस हा 58 स्टॉपलॉस आहे, 68 स्टॉपलॉस आहे. 68 खाली गेली तर एक्झिट करा, माझा त्याच्याशी वैयक्तिक काही संबंध नाही. राहिलेले इतर बँक पण चांगल्या चालतील. कोटक बँक चांगली चालेल या पुढच्या काळात. त्यामुळे कोटक बँक, HDFC बँक ह्या सुंदर बँक आहे, ॲक्सिस बँक, ICICI, SBI सुंदर बँक आहे, त्यामुळे ते चालतील. त्यामुळे लाँग टर्म इन्व्हेस्टरसाठी तर राहिलं त्यात इन्व्हेस्ट करू शकता काही दिवस, पण जोडीला IT फार्मा FMCG काहीतरी घ्या. तर राहिलं मी हिंदुस्तान युनिलिव्हरचा चार्ट टाकलेला, तो रेंगाळला आणि मी जिथे स्टॉपलॉस दिला रेंगाळला आणि दोन बॉटम बनवल्यात आणि टॉप तोडायच्या वर चालला आहे. तर हिंदुस्तान युनिलिव्हरने दोन बॉटममधला टॉप जर तोडला तर तो तुम्ही बघा चार्ट. आता मी टाकत नाही आहे, तो मी जॉईंट ग्रुपमध्येच टाकणार आहे. जरा आवाजाचा प्रॉब्लेम येतो आहे, तर आवाजाचा प्रॉब्लेम येतो आहे तर तो आवाजाचा प्रॉब्लेम पुढच्या आठवड्यात क्लिअर होऊन जाईल. माहिती आहे मला तो आवाजाचा प्रॉब्लेम येतो आहे, तुम्हाला लॅपटॉप चेंज करावा लागेल. लॅपटॉप चेंज करून मी तो करून लागेल, त्यामुळे तो पुढच्या आठवड्यात क्लिअर होऊन जाईल. अपडेट एवढाच आहे, आता इतर काही नाही आहे. सेक्टर वाईज मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी स्टॉक हे मी त्या जॉईंट ग्रुपमध्ये स्टॉक टाकत जाईल. बघा तो स्टॉपलॉस असेल, मी स्वतःहून टाकीन. इंट्राडे अपडेटही टाकणार, इंट्राडे अपडेटही त्या शॉर्ट टर्म जे 400 जो खाली जॉईंट म्हणून ऑप्शन आहे 399 काहीतरी, त्याच्यात मी इंट्राडेमध्ये पण अपडेट टाकत जाईन जिथे मार्केट डायव्हर्ट होईल. आणि संध्याकाळी पण एक अपडेट टाकत जाईन रोज. राहिलं 119 जे आहे त्याला इन्व्हेस्टरसाठीच अपडेट असेल, बाकी कोणासाठी नसणार. इन्व्हेस्टरसाठी इन्व्हेस्ट करण्यासाठी फंडामेंटल स्टॉक तिथे टाकला जाईल, बाकी काही टाकलं जाणार नाही. त्यामुळे ते रेग्युलर असणार. आता मी पूर्ण ॲक्टिव्ह करूनही करतो आहे, कारण डोस देणारे असे तरी डोस देणारेच आहेत. मग ते जे असेल ते असेल ते समोरासमोर पटलं तर लोकं घेतील, मलाही माहिती आहे. आणि मी काही चुकीचं नाही आहे हेही मला माहिती आहे. अपडेट एवढाच आहे, खाली जॉईंट म्हणून ऑप्शन आहे. जॉईंट करून मोकळे वाजर व्हिडिओ अपडेट माझे आवर्जून बघत असाल आणि हा प्रतिसाद उत्तम दिल्याबद्दल धन्यवाद. असाच प्रतिसाद असून द्या. धन्यवाद.